नमस्कार. आज शनिवारची गोष्ट आणि शनिवारची कविता. आधी कविता, कुसुमाग्रजांची ही कविता आहे. मला वाटते तुमच्या बाईंना आता सगळ्यांनाच माहिती आहे, एवढंच कशाला. तर एरवीसुद्धा अनेक वेळेला खूप दुःखात किंवा खूप संकटात, दुःखात म्हणण्याच्या आपण सापडलेलो असतो, तेव्हा आपल्याला ही कविता ऐकून दाखवली जाते आणि सांगितली जाते. फेमस आणि याचे कवी पण सगळ्यांना ज्ञात असलेले कुसुमाग्रज, सगळ्यांना माहिती आहेत ना तुम्हाला, तेच आहेत. एक कवितेचं नाव आहे कणा, कणा पाठीचा कणा. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, चिखलात भिजलेले कपडे होते करदमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, बोलावरती पाहून, गंगामयी पाहुणी आली सर, गेली घरट्यात राहून. माहेरवाशिण पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती कशी जाईल, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विझली, होतं नव्हतं नेलं. प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडं ठेवलं. किती सकारात्मक विचार आहे बघा. कारभारणीला घेऊन संगे, सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळा काढतो आहे. सरांनी सगळं ओळखलं आणि त्यांच्या खिशात हात जाताच तो काय म्हणाला बघा. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. नको, पैसे नको सर. जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. अशी ही छान कविता. आपल्याला पण तेच हवं असतं ना, जेव्हा आई वडील असतील, बाई असतील, शेजार पाजार असेल, कोणीतरी आपल्याला फक्त आपले प्रश्न आपल्यालाच सोडवायचे असतात ना. पण ते सोडवत असताना कोणीतरी आपल्याला धीर द्यायला लागतो, तसं ही सांगणारी कविता. धीर सोडायचा नाही. दुसरी जी गोष्ट निवडलेली आहे ती मला वाटते बऱ्याच वेळेला मोहामध्ये मुलं तुम्ही फसता आणि मग काय तुमची हाल होऊ शकते त्याला सावरायचा प्रयत्न केला जातो. गेल्या वेळेला मी सांगितलं होतं तसं, प्रकाशाचं बेट हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकातली ही गोष्ट आहे. पुस्तकात गोष्टीचं नाव मी दिलं आहे प्रश्न, मात्र तुम्हाला जे लिहून येईल ते सतावणारी शंका या नावाने ही गोष्ट तुम्हाला वाचायला मिळेल. प्रश्न, बंटीचा तो अपघात होता, खून होता की आत्महत्या? मला नेहमी सतावणारा प्रश्न. खरं तर याचं उत्तर मला कधीच मिळणार नाही हे मला माहिती आहे, तरीही हा मला प्रश्न सारखा अस्वस्थ करतो. पाठोपाठ डोळ्यासमोर तरळतो बंटीचा तो निस्तेज चेहरा आणि कुडीतूनही प्राण गेल्यावर मला प्रश्न विचारणारा चेहरा. त्या दिवशी बंटीच्या शेजाऱ्यानं फोन केला म्हणून मी धावत धावत त्याच्या घरी पोचले. चांगल्या वस्तीत, सुखवस्तू कुटुंबात जी ती वस्तू होती, खाली रिकाम्या जागेत भरपूर गर्दी होती. धक्क्या आवाजात कुजबूज सुरू होती. त्या गर्दीतून वाट काढत मी घरापर्यंत पोचले आणि मला पाहताच त्याच्या आईने चक्क आंबरटा फोडला. खरं तर तिच्या रडण्याला खळ नव्हतीच. ती मला म्हणाली, डॉक्टर बघा ना हो काय झालं, आपला बंटी गेला हो. तिच्या समोरच कपड्यात गुंडाळलेला बंटीचा देह होता. कॉलेजमधून परत येताना म्हणे तो ट्रेनच्या दरवाजात उभा होता. खरं तर खूप गर्दीची वेळ नव्हती, तरी त्याचा तोल गेला आणि धावणाऱ्या गाडीतून तो बाहेर फेकला गेला. त्याचा चेहरा ठेचकाळला होता, मुका मार बसला होता. अंतर्गत रक्तस्राव होऊन त्यानं काही वेळातच प्राण सोडले. तो कोसळताच कोणीतरी चेन खेचली, पोलिसाला फोन गेले, पण ते येईपर्यंत सारा खेळ खलास झाला होता. कोणीतरी नातेवाईक मला हे सारं समजावून सांगत होते.
खरं तर माझ्या मेंदूपर्यंत त्याच्यातले शब्द पोचतच नव्हते. आठवत होता तो मला नुकताच भेटायला आलेला बंटी, त्याचा अतिशय लोभस चेहरा, कोणालाही भुरळ पाडेल असा नीटनेटका पोशाख, आणि परीक्षा जवळ आली होती म्हणून तो मला नमस्कार करायला आला होता. त्याला हसून निरोप देताना मला खूप समाधान वाटत होतं. चल आता चिंता नाही, मी मनाशीच म्हटलं, पण माझा अंदाज मात्र चुकला होता. एकदा पाय घसरला की सावरणं खूप कठीण असतं हेच खरं. बंटी त्याचा सुखवस्तू कुटुंबातला, स्मार्ट, बिनधास्त, अभ्यासातही हुशार, जरा ओव्हरबोल्डच म्हणा ना. आईबाबांनी त्याला चांगलं हौशीनी चांगल्या शाळेत घातलं. घरापासून शाळा जरा दूर होती, रोज रेल्वेने प्रवास करावा लागेल, पण लवकरच तो एकटा प्रवास करू लागला. अशाच एका प्रवासात एका इसमानी त्याला गाठलं आणि विचारलं, ही पुडी त्या माणसापर्यंत पोचवशील? बंटीनं सुरुवातीला दुर्लक्ष केलं, तो थोडा गप्पही बसला, पण तो इसम मात्र त्याचा पिच्छा सोडायला तयार नव्हता. बघ तुला पैसे देईन, बंटीला क्षणभर मोह झालाच. तो तयार झाला, मग हे नेहमीचंच झालं. खिशात चार पैसे खुळखुळू लागले, हॉटेल, मौज मजा. घरी मात्र तो कोणालाच हे सिक्रेट त्याचं कळू देणार नव्हता. त्याला आईबाबांचा धाक वाटत होता, आणि आपण काही गैर करतोय असं मुळी त्याला वाटतच नव्हतं. त्या दिवशी त्याला त्या पुडीचं रहस्य कळलं. त्यानं ती उघडली, चाकली, आणि काय आश्चर्य, जणू स्वर्गात पोचल्याचा त्याला भास झाला. एखादी पुडी चोरावी का? पण चोरी पसणारी नव्हती, त्या इस्माकडे बरोबर हिशोब होता, त्याने ते पैसे वसूल केले असते. बंटीला त्या पुडीचं आकर्षण वाटू लागलं, नेहमीच ते त्याला घ्यावीशी वाटू लागली. त्याची आवक कमी आणि खर्चाच्या असती असा प्रकार सुरू झाला. घरी आईबाबांना त्याचं वागणं बदललं आहे असं वाटत होतं, पण त्याच वेळेला त्याचं शाळेत जाणं येणं सगळं सुरू होतं. शाळेतून मित्रांकडून तक्रार नव्हती. तो जरा जास्त झोपायचा, त्याचे डोळे झोपाळू वाटायचे एवढंच. जेवणावरचं पण त्याचं लक्ष थोडं कमी झालं होतं, बोलणं कमी झालं होतं, पण तो वाढतोय, या वयात असं होणारच, अशी ते स्वतःच्या मनाची समजूत काढत होते. बंटीचा कोंडमारा होत होता. आता त्याला पुरीची जणू सटकच लागली. त्यासाठी पैसे कुठून आणायचे असा त्याला प्रश्न पडला होता. याच विचारात रेल्वे स्टेशनमध्ये तो बसला असताना एक नीटनेटका पोशाखातला इसम त्याच्याजवळ आला. तो सावध शोधतच होता. त्याने त्याला कानमंत्र दिला आणि गुरुमंत्रही दिला, आणि मग तो बंटी त्या टोळीचा सदस्यच बनला. आईबापांना काही कळणार नाही, त्या इसमाचे शब्द त्याच्या कानात रुंजी घालू लागले. तो मोबाईल चोरणाऱ्या, चोरलेले मोबाईल विकणाऱ्या टोळीचा सदस्य बनला. त्याचा गोड चेहरा, सफाईदार अर्जवी इंग्रजी बोलणं, गिराहिक शोधणं, सारं काही त्या टोळीच्या इतकं पथ्यावर पडलं की त्याने त्याचं नामकरण चक्क हिरो असं केलं. आता त्याला आपण खरं हिरो झालो आहे असं वाटायला लागलं होतं. शाळा बुडवावी असं वाटत होतं. आईबाबांशी बोलणं कमी झालं, आणि तो वेगळ्याच धुंदीत वावरत होता. पण हे सारं सुखाचं मृगजळ फार काळ टिकणार नव्हतं. रेल्वेतून प्रवास करताना पोलिसांनी त्याला पकडलं. क्षणभर तो गांगरला, खोटी बतावणी करायचा प्रयत्न त्यांनी केविलवाणा प्रयत्न केला. पांढरपेशा घरातून आलेल्या, छडीचा मार मात्र फारसा वाटायला न आलेल्या हिरोचं अवसान क्षणात गळालं. रडत रडत त्यांनी सारं पोलिसांना सांगून टाकलं. पोलिसांनी त्याला चौकीत नेलं, आईबाबांना बोलवून घेतलं. आईबाबा धास्तावले, धावतच चौकीत पोचले. मंटीला त्यांना तोंड दाखवायची खूप लाज वाटत होती. तो आईबाबांना बिलगला आणि हमसून हमसून रडू लागला. आई वडील तर थोडे कोसळलेच, पण त्यांनी मनोमन निश्चय केला की पोराला यातून बाहेर काढायचं. आणि मग ही केस परिवर्तनकडे आली. केसला अनुप बाजू होत्या. त्याची नशा सोडवणं हे महत्त्वाचं, लोकांच्या तावडीतून त्याची सुटका करणं ही दुसरं, आणि त्याच्यापासून त्याला काही इजा होऊ नये म्हणून जपणं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बंटीला आत्मविश्वासानं आयुष्यात उभं करणं. त्यानं खूप मोठी चूक केली होती हे एकदम मान्य होतं, पण त्याला
हा गुन्हा त्यानं जाणूनबुजून केला नव्हता आणि त्याच्यातून त्याला बाहेर काढायला हवं होतं. घरी नातेवाईक शाळा सारे त्याच्याकडे आता खूप वेगळ्या नजरेने बघणार होते. त्यांच्यापासून त्याला दूर ठेवायचं होतं. अनेक प्रश्न. थोडा जास्ती वेळ गेला ना तरी चालेल, पण या निष्पाप मुलाला यातून बाहेर काढायचंच, असं ठरवत मी उपचारांना सुरुवात केली. मुळात तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा नव्हताच मुळी. घरचे संस्कार चांगले होते. आपली चूक कबूल करून त्यानं स्वतःच यातून बाहेर पडण्याचा निश्चय केला होता. त्याचे आईबाबा त्याला उत्तम साथ देणार होते, म्हणूनच काम सोपं झालं. प्रश्न होता तो पुडी विकणारे आणि मोबाईल विकणारे यांच्या वृत्तीचा, त्रासाचा, आणि त्यांचे हात कुठपर पोचले आहेत याचा, त्यांचा दादा कोण या गोष्टीचा. पोलीस आम्हाला सहाय्य करतील असा विश्वास वाटत होता. या साऱ्या प्रकरणात त्याची शाळा सुटली. शाळेने त्याचं नाव पटावरून कमी केलं. 9वीचं वर्ष होतं. बंटी, त्याचे आईबाबा वेळेवर काउन्सिलला येत होते. त्यांच्या सहकार्यानेच बंडी या व्यसनातून लवकर सुटला. त्याबरोबर त्यांनी बाहेरून फॉर्म भरला आणि SSC बोर्डाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. मुळात हुशार बंटीला अभ्यासाची आवड होतीच. आईबाबांनी चांगले मार्गदर्शक शोधले. परत त्याकडे, त्या गँगकडे त्याची पावलं वळू नयेत म्हणून डोळ्यात लक्ष घालून तेल घालून ते बघत राहिले. या सर्वाचं फळ म्हणजे 10वीची परीक्षा तो चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाला. मात्र मध्ये घडलेल्या या साऱ्या घटना त्याचा पिच्छा सोडत नव्हत्या. त्याला पडलेलं एक वाईट स्वप्न म्हणून ही गोष्ट विसरता येणार नव्हती. केंद्र, पोलीस, आईबाबा सर्वांनाच खूप दक्ष राहायला हवं होतं. आसपास राहणारे, त्यांच्या वागण्यानं बोलण्यानं तो दुखावला जाऊ नये म्हणून जपायला हवं होतं. पुन्हा नैराश्य येऊन त्यांनी जुन्या मार्गाकडे वळू नये याची आम्ही सर्व काळजी घेत होतो. म्हणूनच त्यानं घरापासून जरा दूरच्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असं ठरवलं. बंटी लवकरच नव्या आयुष्यात रुळला. बंटीचं हे नवं आयुष्य त्यांनी सहज स्वीकारलं. पण ही होती नाण्याची केवळ एक बाजू. पुडी विकणारी, मोबाईल चोरणारी टोळी त्याला सहजपणे आपल्या हातून निसटून देणार नव्हती. तेही त्याच्या मागावर असणार याची खात्री होतीच. जगात जशी चांगली माणसं असतात तशी वाईट माणसंही असतात ना. हे दुष्ट सत्य विसरता येणार नव्हतं. बंटी काहीच बोलत नव्हता, पण कदाचित कॉलेजला जाता येता ते त्याला परत परत जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतही असावेत. नाही म्हटलं तरी छोटा मोह कोणत्या थराला घेऊन जाऊ शकतो, याचा प्रत्यय आलेला बंटी या साऱ्यातून कसा सावरतो हे पाहणं खूप गरजेचं होतं. शेवटी त्याच्या आयुष्याची दोरी त्याच्याच हातात होती. कॉलेज सुरू होऊन काही आठवले लोडतात तोच बंटीचा अपघात झाला. म्हणून मनात प्रश्नांचा गुंता वाढत होता. हा खरंच अपराध असेल का? चांगलं वाईट भरंभुरं या साऱ्याचा ताण व्यक्त न करता येणं, मधल्या काळात अनुभवांचं ओझं असह्य होऊन त्याचं जीवन त्यांनी संपवलं तर नसेल ना? की त्या गँगवाल्यांनी त्याचा काटा काढला असेल? सत्य काही असो, या सर्वापासून बंटी खूप 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 दूर गेला होता. सर्वांच्या मनाला चटका लावून आणि अनेक न सुटणारे प्रश्न मागे सोडून हे मात्र खरंच सत्य होतं. तेव्हा असा हा बंटी, नाव काही असलं तरी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरून तुम्ही काय बोध घेणार हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. कोणताही मोह असो, तो जर आपल्या व्यक्तिमत्वाच्या वाढीला मध्ये येणार असेल तर त्याला दूर सारणं हा एकमेव उपाय असतो. मला वाटते आईबाबा तुम्हाला नेहमी सांगतात, शिक्षक नेहमी सांगतात की एक नाही, अनेक समस्या तुमच्या पुढच्या, अनेक प्रश्न तुमच्या पुढचे सोडवतो. हे कायम लक्षात ठेवा. आणि जशा या पुस्तकात अशा असंख्य गोष्टी आहेत, तसं माझं दुसरं एक पुस्तक आहे कळी उमलताना, त्याच्यातली गोष्ट मी पुढच्या वेळेला सांगायचा प्रयत्न करेन. मला खात्री आहे ही गोष्ट तुम्हाला आणि तुमच्या पालकांना
नक्की मनाला चटका लावेल अशी आहे ही. जर तुम्ही गॅदरिंगमध्ये एनॅक्ट केलीत ना तर आणखीन मजा येईल. बघा जमताय का. परत भेटूया सोमवारी. तोवर नमस्कार.